आमदार अपात्रता प्रकरणाची बातमी पाहूया. सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना 3 आठवड्यांचा वेळ वाढवून दिलाय. सुप्रीम कोर्टामध्ये आज उत्तर सादर करण्याचे आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिले होते, मात्र अजित पवार गटातर्फे कोर्टाकडे वाढीव वेळेची मागणी करण्यात आली आणि ती मागणी मान्य करत सुप्रीम कोर्टानं अजित पवारांना वाढीव वेळ दिलेला आहे. याआधीच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं अजित पवार गटाला त्यांचं उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते, पण हे उत्तर सादर करण्यासाठी आणखी 3 आठवड्यांचा कालावधी मिळावा अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आणि ती कोर्टानं मान्य केली आहे. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तर सोमेश, कोर्टामध्ये आज नेमकं काय झालं आणि राष्ट्रवादीचा मुद्दा तर कळला, 3 आठवड्यांचा वेळ मिळाला, शिवसेनेच्या आमदारांसंदर्भात काय अपडेट्स आहेत? राष्ट्रवादी गेल्या वेळेस आपल्याला सगळ्यांना आठवते प्रज्ञा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेनेचं आमदार अपात्रता प्रकरण, दोन्ही प्रकरणावरती सुनावणी ही एकाच दिवशी लागोपाठ घ्यायचं असं सुप्रीम कोर्टाने ठरवलं होतं. कारण दोन्ही प्रकरणं जवळपास सारखी आहेत, एकत्र टॅग करायची नाहीत, पण एकाच दिवशी लागोपाठ बैठक घ्यायचं असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर मग आज हे प्रकरण 14 प्रकरणं एकूण सरन्यायाधीशांच्या कोर्टात होती, त्यापैकी 7व्या क्रमांकावर हे आमदार अपात्रता प्रकरण होतं. पहिल्यांदा शिवसेनेचं होतं आणि त्यानंतर त्याला लागूनच लगेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आमदार अपात्रता प्रकरण होतं. गेल्या वेळेसच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की अजित पवारांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या 41 आमदारांनी त्यांच्यासह असलेल्या यांनी आपलं उत्तर सुप्रीम कोर्टात दाखल करायचं आहे. तर आज सकाळी एक मोठं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, टॅक्स मॅटर, जे जवळपास दिवसभर चालेल, त्यामुळे सकाळीच हे प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि त्यानंतर मग मेन्शनिंगमध्ये अजित पवार गटाने वेळ मागून मागितला 3 आठवड्यांचा. सुप्रीम कोर्टाने तो वेळ त्यांना दिलाय. 2 आठवड्यामध्ये सगळे डॉक्युमेंट्स कंपाईल करायचे आहेत, कारण 41 आमदारांचे रिप्लाय आहेत आणि पुढच्या त्यानंतरच्या आठवड्यात ते लगेच सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहेत असं नीरज किशन कौल यांनी अजित पवारांच्या वतीने सांगितलेलं आहे. प्रज्ञा, सोमेश अपडेट जाणून घेत राहू, सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.